आर्थिक वर्षअखेरीमुळं वसुलीची सर्वत्र लगबग सुरू असतानाच महावितरणनं वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1,65,000 वीज ग्राहकांकडे 194,97,00,000 रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 13 मार्च 2024 पर्यंत जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडील येणे असलेल्या वीज बिलाचा तपशील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जिल्ह्यातील 1,40,895 घरगुती वीज ग्राहकांकडे 10,16,00,000 रुपयांचं वीज बिल येणं आहे. तर 11,506 वाणिज्य ग्राहक आहेत, त्यांच्याकडून 2,92,00,000 रुपयांची वीज बिल येणे आहे. 5,198 औद्योगिक ग्राहकांकडे 7,84,00,000 रुपये, तर 2,712 ग्राहकांकडील पथदिव्यांची 46,83,00,000 इतकी रक्कम येणे आहे. पाणीपुरवठा योजनांचे 2,018 ग्राहक असून त्यांच्याकडून 125,30,00,000, तर 2,282 सार्वजनिक सेवा ग्राहकांकडून 96,00,000 आणि इतर 694 ग्राहकांकडून 13,00,000 रुपये इतकी वीज बिलाची रक्कम येणे आहे. 31 मार्चपर्यंत वीज बिल वसुलीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वीज ग्राहकांनी आपली बिलं भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय. महावितरणला 100% वीज बिलांची वसुली होणे आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणकडून कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी बैठका घेत आहेत. वेळोवेळी थकबाकीचा आढावा घेतला जातो आहे. ठिकठिकाणी विभागनिहाय थकबाकी वसुलीसाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत. विविध माध्यमातून ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तरी ग्राहकांनी महावितरणचं चालू आणि थकीत वीज बिल भरून सहकार्य करावं, अन्यथा आपला वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळं कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्यासमोर थकबाकी भरणे हा एक पर्याय आहे. तर ग्राहकांनी त्या पर्यायाचा अवलंब करायला हवा. ग्राहक कुठूनही कधीही ऑनलाईनद्वारे वीज बिल भरू शकतात. महावितरणचे जे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊनसुद्धा ग्राहक पैसे आपले भरू शकतात वीज बिलाचे. वीज बिल वसुलीसाठी ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची पथकं नेमण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी खोबरे यांनी एस न्यूजशी बोलताना दिली.